दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रिकेटच्या नवीन हंगामाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंगळवारी करण्यात आली. यावेळी दीपक मुरकर, मनोज लोखंडे, वामन ठाकूर, पी के ठाकूर, गजानन ठाकूर, किशोर ठाकूर, अमित कडू, सुजित ठाकूर, सुदीप ठाकूर, अभिजित ठाकूर, चेतन ठाकूर, दीपेश ठाकूर, पंकज मोकल, शशिकांत कडू, चिंतामण ठाकूर, चेतन मोकल, सागर ठाकूर, मार्मिक ठाकूर, प्रथमेश ठाकूर, राहुल ठाकूर, अनिकेत ठाकूर, दिवेश म्हात्रे आणि आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर उपस्थित होते. दरम्यान यावेळी शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसंच दसऱ्यानिमित्त आपट्याच्या झाडाचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अनेक खेळाडू देशासाठी खेळतील आणि आपलं नाव जगात कमवतील. या दृष्टीने याच्या पुढल्या काळामध्ये या अकॅडमीमध्ये ज्या ज्या सुविधा आणखीन लागतील त्यामध्ये ज्याला कसोटी लेवलवरच्या वन डे लेवलच्या त्या इथे दिल्या जातील. आणि आमचे इथे लहान लहान क्रिकेटर्स, युवक क्रिकेटर्स हे सर्व या ग्राउंडवर मन लावून खेळत आहेत ते पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद होत असतो. त्या दृष्टीने आमची जिद्द, तयारी, वेळ देणं पाहून फक्त आता हे करताना जे शाळेत कॉलेजमध्ये आहेत त्यानंतर तिकडेही थोडं लक्ष द्या. आता सगळंच लक्ष इकडे द्या आणि तिकडे द्या ते म्हणजे तेही आपल्याला आवश्यक आहे. क्रिकेट आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच पण दोन्ही गोष्टी आपल्याला सांभाळता येऊ शकतात. तिथं लक्ष द्या आणि आजपासून या अकॅडमीचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो. या अकॅडमीच्या कामात खूप सुरळीत आपण सर्वांनी तरुणांनी मेहनत घेऊन शिकावं आणि याचा लाभ घ्यावा अशी विनंती.